शेतजमिनीची मोजणी करून हद्दीच्या खुणा कायम करण्यासाठी 30,000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेल्या लिपिकाची जिल्हा न्यायाधीश रेखा पांढरे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. राजाराम दत्तात्रय शिंदे वय 55 राहणार पंढरपूर असं निर्दोष झालेल्या लिपिकाचं नाव. राजाराम शिंदे हे पंढरपूर येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदारानं मोजणी करून हद्दीच्या खुणा कायम करण्यासाठी अर्ज केलेला होता. या कामासाठी त्यांनी पंचासमक्ष 30,000 रुपयांच्या लाचेची मागणी केलेली होती. या प्रकरणी पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आरोपीचे वकील ऍडव्होकेट राहुल खंडाळ यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी त्यांची निर्दोष मुक्तता केली. सरकारतर्फे ऍडव्होकेट अल्पना कुलकर्णी यांनी काम पाहिले.